नमस्कार पालकांनो, आज आपण आभार माया ही कविता शिकणार आहोत. त्याआधी माझा परिचय करून देते. मी आहे सुनीता भाईदास पवार आणि आभार माया कविता ही इयत्ता 4वीची आहे. तर बघा पालकांनो, आपले मुलं अनेक खेळ खेळत असतात. बातुकलीचे खेळ खेळत असताना काही जण पोलीस होतात, काही जण चोर होत असतात, काही जण म्हणतात आई वडील व्हायचंय, तर काही जण म्हणतात मी जर विमान झालो तर आकाशात कसा उडेल, पक्षी झालो तर मी कसा उडेल, मी कुठं जाईन, असे ते मनाची इच्छा आपली व्यक्त करत असतात. तर याच्यामध्ये सुद्धा आभार मायामध्ये जर हा मुलगा आहे, तो मुलगा त्या परीकडनं, पावसाकडनं, पंतीकडनं आणि शेतकरी बाबाकडनं आपल्या इच्छा त्यांना सांगतो की मला तुमच्यासारखं बनू दे आणि समाजाला तुम्ही जसे उपयोगात येतात तसं मी सुद्धा समाजाला उपयोगात यायला पाहिजे आणि माझा आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे, यासाठी तो आपली इच्छा त्या लोकांजवळ व्यक्त करत असतो. तर बघा पालकांनो, ही आभार माया ही जी कविता आहे ती विलास सिंदकी यांनी लिहिलेली आहे. ही कविता म्हणण्याआधी आणि तिचं स्पष्टीकरण करण्याआधी आपण खाली आपल्या जळगाव जिल्ह्याच्या आसोद्यातील बहिणाबाई चौधरी यांची ऐरणी मधली कविता मन वढाय वढाय याचा ऍडिओ मी खाली दिलेला आहे. तो आपल्या पाल्यांना ऐकवा आणि त्यांच्याकडून म्हणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर आपण आभार माया ही कविता सुरुवात करू.